अनंत चतुर्दशी नंतर 4 दिवसांनी साखर चौथच्या गणरायाचे आगमन होते. रायगड जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागात हा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ढोल ताशांच्या गजरात श्रीमूर्ती आणल्या जातात. साखर चौथीला बसणाऱ्या गणपतींना गौरा गणपती असेही संबोधले जाते. साखर चौथ गणेशोत्सवात साखर चौथीच्या दिवशी गणेशाच्या आगमनानंतर मोठ्या भक्तिमय वातावरणात विधिवत पूजा करून विविध धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. साखर चौथ हे एक व्रत आहे. घरोघरी चतुर्थी पुजली जाते. अनंत चतुर्दशीनंतर येणारी ही चतुर्थी असते. या दिवशी सकाळी गणरायाच्या प्रतिष्ठापनेपासून उत्तररात्रीपर्यंत कार्यक्रम होत असतात. 1 दिवसाच्या या उत्सव प्रसंगी गणरायाचे आगमन झाल्यानंतर महाआरती, हरिपाठ, जागर भजन, महाप्रसाद आदी धार्मिक तथा आध्यात्मिक कार्यक्रमाबरोबर विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाचे देखील आयोजन केले जाते. खांब देवकाने विभागातील 10 दिवसाच्या गणेशोत्सवाचा सोहळा संपन्न झाल्यानंतर संकष्ट चतुर्थी दिवशी स्थापन करण्यात आलेल्या साखरचौथ गणरायाचे मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात श्रद्धापूर्वक विसर्जन करण्यात आले. पोलिसांनीही मिरवणुकीत चोख बंदोबस्त केला होता. यावर्षी खांब विभागातील बाहे, देवकाने, धानखाने, किल्ले, तळवली, नडवली, खांब, मुठवली आदी विविध भागातून अनेक वर्षापासून सार्वजनिक स्वरूपात हा उत्सव साजरा केला जात आहे. चला तर घेऊया या बाप्पाचे दर्शन.